सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। अडाव घाटचे पेड या पुलाला 2,65,00,000 रुपये निधी मंजूर झालाय। खासदार विनायक राऊत यांच्यामुळे हे शक्य झालं, त्यामुळे येथील लोक खासदार विनायक राऊत यांच्या पाठीशी राहतील असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी व्यक्त केला। अडाव घाटचे पेड पुलाची मागणी ही गेली 25 वर्ष सातत्याने त्या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, त्यांनी तत्कालीन सत्ताधिकाऱ्यांकडे सत्ताधिकाऱ्यांकडे केलेली होती। पण केवळ भूलथापा आणि खोटी आश्वासनं याच्या पलीकडे त्यांच्या पदरात काही पडलं नव्हतं, ते पूल काही ते पूर्ण करू शकले नव्हते। परंतु खासदार विनायक राऊत जे सातत्याने सर्वसामान्य माणसांमध्ये राहणारा असामान्य असा कार्यकर्ते, या विभागाचे खासदार लोकप्रतिनिधी यांच्या निदर्शनास तेथील ग्रामस्थांनी ही मागणी लावून धरल्यानंतर खासदार विनायक राऊत साहेब यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा करून ते ब्रिज त्यांनी मंजूर करून घेऊन निश्चितपणे त्या पुलाचं काम सर्वार्थाने आज सुरू करून तेथील घाटचेपेडवरील मुलांचं होणारं शैक्षणिक नुकसान असेल, तेथील ग्रामस्थांच्या वैद्यकीय सुविधांविषयी होणारं नुकसान असेल किंवा त्यांच्या हालअपेष्टा असतील, या संपुष्टात आणण्यासाठी सातत्याने काम केलेलं आहे। आणि निश्चितपणे मला खात्री आहे की त्या पुलाचं काम अतिशय वेगाने त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत खासदार विनायक राऊत साहेब असतील, संपूर्ण शिवसेना पक्ष त्या पुलाचं काम पूर्ण होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे।